so that cos 24 degree plus cos 55 degree plus cos 125 degree plus cos 204 degree plus cos 300 degree equal to half. तर इथे आपल्याला कॉस ह्या सगळ्या कॉस फंक्शनचे जे अँगल्सचे कॉस फंक्शन्स जे आहेत कॉस रेशो आहेत त्याची आपल्याला बेरीज करून ती 1/2 येईल हे आपल्याला इथे शो करायचे प्रूव्ह करायचे की यांची सगळ्यांची बेरीज ही 1/2 आहे. तर इथे आपल्याला प्रत्येकाची व्हॅल्यू काढायची गरज नाहीये. तर इथे आपण कॉस 125 कॉस 204 आणि कॉस 300 ह्यामध्ये आपण 125 बरोबर 90 + 35 घेऊ शकतो किंवा 180 - 55. तर इथे आपण 125 बरोबर 180 - 55 केल्यावर इथे 55 आहे त्यामुळे आपण 125 बरोबर 180 - 55 इथे घेऊ शकतो. 204 बरोबर 180 + 24 होणार आहे. तर इथे 24 आहे त्यामुळे इथे आपण 180 + 24 घ्यायचंय आणि इथे 300 आहे तर आपण इथे 360 - 60 असं आपण इथे 300 - 360 असं आपण घेऊ शकतो किंवा इथे 270 + 30 घेतलं तरी चालतं. तिथे आपल्याला अलर्ट अँगल्स मध्ये यांचं रूपांतर करायचंय म्हणून आपल्याला वी नो दॅट सम ऑर डिफरन्स ऑफ टू अँगल इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय बाय टू देन दीज टू अँगल्स आर कॉल्ड अलाइड अँगल्स. म्हणून आपल्याला इथे अँगल्स हे पाय बाय टू च्या ह्याच्यामध्ये पाहिजेत. एन पाय बाय टू प्लस मायनस थीटा ह्यामध्ये आपल्याला अँगल्स पाहिजेत. तर आपण इथे लिहून काढूया कॉस 24 degree + cos 55 degree + cos 125 degree + cos 204 degree + cos 300 degree. आता इथे 24 degree आपण अजून कोणत्या पद्धतीने लिहिता येईल का 24 degree. तर इथे आपल्याला 90 - 24 केल्यावर इथे 66 येतं म्हणजे π/2 - 66 degree. पण त्याचा काही उपयोग नाही असं करून इथे आपण हे असंच ठेवून देऊ कॉस 24 असेच ठेवू. कॉस 24 degree कॉस 24 degree प्लस हे पण असेच ठेवून देऊ कॉस 55 degree. आता इथे 25 degree मध्ये आपण काय काय करू शकतो तर 90 + 35 degree इक्वल टू 125 degree आणि दुसरं म्हणजे 180 - 55 degree इक्वल टू 125 degree याप्रमाणे आपण इथे घेऊ शकतो. पण आता इथे हे घेण्यात काहीच अर्थ नाहीये पण हे घेऊ शकतो कारण इथे 55 degree आहे आणि इथे पण 55 degree आहे त्यामुळे आपण हे घेऊ आणि परत हे हा अँगल लिहून काढू अधिक प्लस कॉस 125 degree मीन्स 180 degree - 55 degree प्लस आता इथे 204 आहे 204 म्हणजे 180 + 24 180 degree + 24 degree इक्वल टू 204 degree. तर इथे आपण ह्या पद्धतीने हा अँगल लिहून काढू 180 मीन्स पाय कॉस 180 degree + 25 degree प्लस त्या 300 साठी आपण कॉस 360 degree - 60 degree घेऊ. तर 300 आपण ह्या पद्धतीने पण लिहू शकतो 270 degree + 30 degree असं जरी आपण हा अँगल लिहिला तरी चालेल पण आपण ह्या पद्धतीने अँगल लिहिलेला आहे. कॉस 24 degree + cos 55 degree + cos 180 - π (π - 55 degree) + cos π + 24 degree + cos
2 pi minus 60 degree. 360 degree means 2 into 180 degree means 2 pi. आता इथे आपल्याला फॉर्म्युलांचा वापर करावा लागणार आहे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ अलाइड अँगल्स चे जे फॉर्म्युले आहेत. आता कॉस साठी कॉस एन पाय बाय टू प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस कॉस थीटा केव्हा होणार आहे? जेव्हा एन इज एन इव्हन नंबर. जेव्हा इव्हन नंबर असेल एन तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. कॉस एन पाय बाय टू प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस साईन थीटा. आता इथे कॉसचं साईन झालेलं आहे आणि हे केव्हा आपल्याला हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा आहे? वेन एन इज ऑड इंटीजर ऑर ऑड नंबर म्हणजे विषम संख्या असेल तेव्हा. इव्हन नंबर ऑर इव्हन इंटीजर म्हणजे समसंख्या समसंख्या किंवा इव्हन नंबर इव्हन इंटीजर म्हणू शकतो. आता इथे आपण पाय आहे इथे पण पाय ह्याचा अर्थ इथे एन काय असणार आहे? एन पाय बाय टू इक्वल टू जर पाय येत असेल तर ह्याचा अर्थ एन इक्वल टू हिअर टू टू अपॉन टू इक्वल टू पाय आणि टू इज हिअर इव्हन नंबर अँड सो यूज धिस फॉर्म्युला कॉस एन पाय बाय टू प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस कॉस थीटा. आणि इथे सुद्धा इव्हन नंबर आहे त्यामुळे आपल्याला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. तर कॉस 24 डिग्री प्लस कॉस 55 डिग्री आता इथे हा फॉर्म्युला वापरायचा आहे. पाय मायनस 55 आता कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे त्याप्रमाणे साईन ठरणार आहे कॉसची. थीटा इज हिअर 55 180 मायनस 55 म्हणजे हा सेकंड क्वाड्रंटला अँगल आहे. सेकंड क्वाड्रंटला पाय मायनस 55 डिग्री अँड कॉस मीन्स व्हॉट? बाय डेफिनेशन कॉस मीन्स एक्स कॉर्डिनेट अँड हिअर एक्स आर निगेटिव्ह ऑन एक्स एक्सिस ऑल नंबर्स आर निगेटिव्ह हिअर देअरफॉर कॉस इज निगेटिव्ह सो टेक निगेटिव्ह कॉस थीटा इज हिअर 55 डिग्री प्लस कॉस पाय प्लस 24. आता हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे? थर्ड क्वाड्रंटमध्ये. पाय प्लस 24 आहे म्हणजे 180 अधिक 24 आहे म्हणजे तो थर्ड क्वाड्रंटमध्ये अँगल आहे. पाय प्लस 24 डिग्री आणि कॉस आहे. कॉस मीन्स व्हॉट? एक्स कॉर्डिनेट घ्यायचा आहे. एक्स कॉर्डिनेट आता इकडे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे निगेटिव्ह वाय ऍक्सिस आहे. कॉस मीन्स एक्स कॉर्डिनेट तर इकडे सगळे नंबर ऍक्सिसवर ह्या निगेटिव्ह आहेत त्याच्यामुळे आपल्याला इथे परत साईन कोणती घ्यावी लागणार आहे? निगेटिव्ह. आणि कॉस थीटा थीटा इज हिअर 24 कॉस 24 डिग्री प्लस आता कॉस 2 पाय मायनस 16 आता इथे हा अँगल 2 पाय मायनस 60 आहे म्हणजे 360 वजा 60 म्हणजे हा अँगल येणार आहे फोर्थ क्वाड्रंट. हा इथून एवढा अँगल घेऊ आपण. हा पूर्ण अँगल कितीचा आहे? तर 2 पाय मायनस 60 डिग्री हा फोर्थ क्वाड्रंटला अँगल येतो. धीस अँगल लाईज इन फोर्थ क्वाड्रंट अँड कॉस मीन्स व्हॉट? एक्स कॉर्डिनेट अँड ऑल नंबर्स ऑन एक्स ऍक्सिस इज हिअर पॉझिटिव्ह देअरफॉर टेक हिअर साईन पॉझिटिव्ह अँड कॉस थीटा मीन्स कॉस 60 डिग्री. तर इथे एन इव्हन नंबर असल्यामुळे आपण हा फॉर्म्युला वापरलाय. आता ह्याच्यामध्ये काही कट होतात का टर्म्स बघायचंय. इथे कॉस 24 डिग्री इथे निगेटिव्ह कॉस 24 डिग्री म्हणजे हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह हे दोन्ही कट होती. इथे कॉस 55 डिग्री आणि इथे निगेटिव्ह कॉस 55 डिग्री म्हणजे हे दोन्ही कट होतील. रिमेनिंग टर्म इज ओनली कॉस 60 डिग्री अँड कॉस 60 इज अँड कॉस 60 इज 1 अपॉन 2 अँड इट इज इक्वल टू
RHS साइड ऑफ द इक्वेशन. RHS साइडला काय आहे 1/2 आणि आपण आन्सर काय काढले 1/2. देअरफोर LHS इक्वल टू RHS. तिथं आपला हा क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे. आपण काय काय केलेलं आहे स्टेप बाय स्टेप बघा एकदा. इथे आपण 124 180 - 50 मीन्स पाय मायनस 50 पाय, तसंच 204 180 + 24 पाय +24 अँड 360 - 60 म्हणजे 2π - 60. आणि नंतर आपण फॉर्म्युला वापरला कॉस इन एन इन ब्रॅकेट एन पाय डिवायडेड बाय 2 + - थीटा इक्वल टू +- कॉस थीटा. आणि त्याची साईन कशावर डिपेंड आहे, तो अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे त्यावरून त्याची साईन डिपेंडेंट आहे, तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. त्याप्रमाणे आपण इथे फॉर्म्युला वापरून ही स्टेप लिहिली. आणि इथे कॉस 24 डिग्री आणि इकडे निगेटिव्ह कॉस 24, इथे हे एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे, हे दोन्ही कट झाले. इथे पण एक पॉझिटिव्ह कॉस 55 आहे, इकडे निगेटिव्ह कॉस 55, हे दोन्ही कट झाले. रिमेनिंग टर्म इज ओनली कॉस 60 डिग्री अँड कॉस 60 डिग्री इज हाफ अँड इट इज इक्वल टू RHS साइड. देअरफोर LHS इक्वल टू RHS. तर तुम्हाला इथे कॉस 60 काय आहे हे पाठ पाहिजे, हे पाठ असेल तर तुम्ही इथं हाफ लिहिणार आणि त्यावरून मग ही स्टेप आपली लिहिली जाईल आणि तिथेच आपलं आन्सर स्टॉप होऊन जाईल. त्याच्यामुळे हे पाठांतर करा. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेशल अँगल्स. आता स्पेशल अँगल्स कोणते आहेत, तर 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, देन 180 डिग्री, 270 डिग्री अँड 360 डिग्री. तर ह्या अँगलचे साईन कॉस आणि टॅन आपण काढू शकतो. साईन आपण कॉस करून आपण त्याचे व्हॅल्यू काढू शकतो टॅनची, पण साईन आणि कॉसची तुम्हाला व्हॅल्यू पाठ पाहिजे. तर ह्या व्हॅल्यू सगळ्या पाठ करा. साईन 0 मीन्स व्हॉट, कॉस 0 इज इक्वल टू व्हॉट, त्याप्रमाणे तुम्ही ह्याचं पाठांतर करा. तर इथे ह्या क्वेश्चन मध्ये आपण प्रत्येक ह्याच्या व्हॅल्यू काढल्या नाहीये, प्रत्येक अँगल्सच्या कोसाईन जे फंक्शन आहे त्याच्या आपण व्हॅल्यू न काढता फक्त इथे अँगल ह्या पद्धतीने लिहून नंतर फॉर्म्युला वापरून काही टर्म्स कट होतात का ते बघितलं आणि रिमेनिंग टर्म बघितली कोणती. आणि इट इज इक्वल टू कॉस 60 डिग्री इक्वल टू हाफ अँड इट इज इक्वल टू RHS साइड. म्हणजे इथे आपल्याला ह्या अँगल्सचं कोसाईन फंक्शन जे आहे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो आहे त्याची व्हॅल्यू काढायची इथं काही गरजच नाही पडली. तर ह्याप्रमाणे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. इथे माझ्याकडे हे लॉग टेबलचं पुस्तक आहे, लॉगेरिथम अँड मॅथमॅटिकल टेबल्स, ह्याच्यामध्ये सगळे तुम्हाला फॉर्म्युले मिळतील. आता हा टेबल पण दिसतोय का बघा, दिसतोय. तर हा टेबल लिहून दिलेला आहे, हा पाठ करायचा आहे. नंतर हे फॉर्म्युले आहेत ते पाठ करा.